बर हे तर सगळं झालं मूवीबद्दल आणि बाकी गमती जमती. पण आता आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत. शिवानी आपल्या बरोबर नाही आहे, पण हा गेम आपण तिला डेडिकेट करूयात. ओके, सो मी तुला काही प्रश्न विचारणार आहे ज्याची तुला खरी खरी उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रश्न, अशी कोणती मोमेंट होती की ज्यावेळेस शिवानी तुझ्या आयुष्यात आली तेव्हा तुला असं वाटलं की हीच पाहिजे? आत्ता मी बोलता बोलता माझ्या लक्षात येतं की ते पहिलं मी म्हणलं ना हॉरर नाटक, ते माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचं ठरलं. कारण शिवानीला मी पहिल्यांदा भेटलो त्याच नाटकाच्या प्रोसेसमध्ये, कारण तीही त्या नाटकामध्ये काम करत होती आणि तेव्हा ती 10वी झाली होती तिची नुकतीच. त्यामुळे तेव्हा मी तिला सिरियसलीच नाही घ्यायचो. आणि कारण माझी आमची जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे माझ्या घरी माझी चुलत भावंड असायची आणि माझी चुलत बहीण ही शिवानीच्या वयाची आहे. आणि त्यामुळे आपल्या लहान बहिणीच्या वयाचं कोणाला आपण सिरियसली घेतो का? कधीच नाही. म्हणजे हे ह्या सगळ्या लहान मुली आहेत असं कधीतरी डोक्यात होतं माझ्या. आणि दादा वगैरे म्हणायचे, नशीब 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 माझं की ती दादा वगैरे कधी म्हणले नाही मला. पण तरी माझ्या डोक्यामध्ये या सगळ्या लहान मुली आहेत. आणि मग ते एक ग्रुप लीडर असल्यावरची एक जबाबदारी असते की नाही त्या घरी नीट पोचतात ना बघा, हे बघा, असं एवढाच तो माझ्या डोक्यात थॉट होता. पण आम्ही ओळखत एकमेकांना तेव्हापासून होतो, म्हणजे आता 12 वर्ष होतील यावर्षी आम्ही ओळखतो एकमेकांना. त्यामुळे दोघांची करिअर्स खूप साईड बाय साईड घडली. म्हणजे तिचाही सगळा प्रवास मी जवळून बघितला आहे, माझाही तिने जवळून बघितला आहे. मग ती कधी कधी मला प्रश्न विचारायची की अरे असा असा रोल येतोय तर काय करू, ऑडिशनचं काय करू वगैरे. थोडासा मोठा असल्यामुळे मी तिला ॲडवाईस द्यायचो. आणि मला असं की हां हिच्याशी लग्न करू असं नाही, पण कुठेतरी ही तर लहान मुलगी आहे, हा विचार कधी गेला आहे जर मला आठवायचं असेल तर. तिने श्रावण क्वीन मध्ये भाग घेतला होता, मटाचा जो एक पॅजंट जे होता, आणि त्यासाठी तिने जे स्वतःमध्ये बदल घडवले, म्हणजे ती ज्या पद्धतीने ती स्वतःला कॅरी करते पासून तिचे बोलण्याचे विषय, तिचं वाचन खूप वाढलं तेव्हा. ती मराठी मिडियमची असून तिने इंग्लिश वाचून तिचं ते इंग्लिशचंही खूप मोठं स्ट्रॉंग तिने करून घेतलं. तर साधारण त्या ह्याच्यामध्ये मला हे डिस्टिंक्टली जाणवलं की अरे मुलगी आपल्या डोळ्या, आणि कौतुक वाटायला लागले की अरे ही खूप स्वतःवर काम करते आणि तिने खूप स्वतःला द वेशी कॅरी सरसेल, द वेशी प्रेझेंट सरसेल, खूप त्यावर काम केलं आहे आणि खूप बदललं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी तो एक रिस्पेक्ट निर्माण झाला जो आधी नव्हता करणार ही तर लहान मुलगी असं. तेव्हापासून मग मी तिला आवर्जून तिला मदत करायला लागलो. तिला लिखाणाची आवड आहे आणि मी तेव्हा विस्लिंग वुड्समध्ये शिकत होतो जेव्हा तिची पहिली सिरियल सुरू झाली. मजेचा भाग असा की तिची पहिली सिरियल होती झीवर पक्के शेजारी शेजारी पक्के शेजारी, आणि ती विस्लिंग वुडच्या शेजारी शूट होत होते. म्हणजे मला क्लासमधून त्यांचा सेट दिसायचा, त्यामुळे मग तिथेही आमचं मग भेटी व्हायच्या. आणि त्यामुळे तेव्हा ती लिहायची, मग मला पाठवायची की मी स्क्रिप्ट लिहिलं कसं वाटतं. मग असं आमच्यात एक खूप म्युच्युअल एक रिस्पेक्ट वाढत गेला आणि होत 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 मग आता कधी झालं लक्षातही नाही आलं. आणि एक शेवटचा काळ होता म्हणजे आमचं जस्ट आम्ही डेट करायला लागायच्या आधी, जेव्हा आम्ही दोन प्रोजेक्ट्स बॅक टू बॅक केले. डावीकडून चौथी बिल्डिंग नावाचं नाटक होतं जे माझ्या थिएटर ग्रुप थिएटरकडनं आम्ही केलं होतं आणि त्या पहिल्या अनाथेमानंतर आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करत होतो, त्यामुळे ॲज ॲक्टर सुद्धा ते मजा येत होती. आणि लगेच त्याला लागून मी आयुष्यात डिरेक्ट केलेली पहिली वेबसिरीज इडियट बॉक्स, त्याच्यातही शिवानीने काम केलं, ज्याची टीम अख्खी व्हिक्टोरियाची टीम होती. त्यामुळे ते बॅक टू बॅक केलं आणि त्या दोन्ही प्रोसेसमध्ये जे एकत्र राहणं झालं मग कदाचित त्यामध्ये झालं असावं असं मी गृहित धरतोय. सो शिवानीनी अशी एखादी बनवलेली डिश जी तुला नाही आवडली पण तरी सुद्धा ती तू छान झाली करून तू खाल्लीस ती? नाही नाही, शिवानीच्या हाताला चव आहे तिचं. एकतर तिच्या डेडिकेशनला मी सलामच करतो, हे मी आयुष्यात करू शकलो नसतो की रोज डेली सोप करत असताना, रोज सकाळी 6 घर सोडायचं असतानाही हेल्दी खावं आणि एक्सरसाइज असावा म्हणून ही मुलगी सकाळी 5:30 उठून स्वतःचा डायटचा स्वयंपाक बनवून शूटिंगला जायची. जेव्हा अर्थात लग्न झालं नव्हतं ती एकटी राहायची तेव्हा, आणि त्यामुळे तिला ते डायटचं आणि ह्या सगळ्या गोष्टी बनवायची एक तिला सवय झाली होती. त्यात लॉकडाऊनमध्ये मग तो सवय अजून वाढली. जेवण मलाही बनवता येतं, म्हणजे मी स्वतःचं पोट भरू शकतो एकटा राहत असताना एवढं मला बनवता येतं. पण तिला ती आवड आहे, म्हणजे आपण ही ट्राय करून बघू, ते ट्राय करून बघू. त्यामुळे असं कधीच झालं नाही आहे की तिने केलेलं मला आवडलं नाही आहे. तिचा प्रॉब्लेम एवढाच होतं की तिचं प्रमाण चुकतं, त्यामुळे ते आवडलं व्हेरी गुड, कारण पुढचे 4 दिवस तेवढंच खायचं आहे, एवढं बनतं दरवेळेस. आणि आम्ही मध्ये रील टाकलं होतं दोघांनी, पुण्याचं आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो लग्नानंतर, तर तिथे दोघांनी पहिल्यांदाच पास्ता बनवला.
तर तो पास्ता बनवतानाही लोकांच्या लक्षात आलं की अरे हा दोघांसाठी खूप होतोय आणि तेच होतं प्रमाण जरा आमची गडबड आमचा गडबड होता. दोन दिवसाचा ब्रेकफास्ट डिनर लंच तेच होतं पण नशिबाने जेवणाला चव असते त्यामुळे मी अत्यंत आनंदाने आणि माझं खाण्यापिण्याचे तसं काही फार माझे मला लाड नको असतात म्हणजे मी अत्यंत आनंदाने खाऊ शकतो ए सेम गोष्ट रोज. अशी एखादी गोष्ट की शिवानी तुझ्याकडे मागते पण तू असंच नाही नाही किंवा रिजेक्ट करतोस किंवा एखादा असा ट्रॅव्हल प्लॅन. नाही मी म्हणलं तसं मैत्रीण आहे माझी त्यामुळे तसं कुठेच की नाही नाही तिने माझ्याकडे हट्ट धरायचा आणि हे असं कुठंच नाही ती इनफ कमवती आहे इनफ इंडिपेंडेंट आहे की तिला हवं असलेलं प्रत्येक ती स्वतः मिळवू शकते. हट्ट फक्त त्या गोष्टींचा तो ज्या एकमेकांबरोबर करायचे असतात म्हणजे आता मला एका विशिष्ट पद्धतीच्या फिल्म्स खूप बघायला आवडतात ज्या कदाचित तिला डायरेक्ट इंटरेस्ट नसतो बघितल्यावर आवडतातच मग कुठेतरी मी म्हणतो की ऐक ना मी अमुक करेन तू माझ्यावर ही फिल्म बघ किंवा तिचं असतं की चल तुझ्यावर एक फिल्म बघते किंवा हे कर. तर तसं एक आमचं आहे की माझं ना जेवणाचं असं आहे की मला एका वेळेस एकच गोष्ट लागते म्हणजे मला चार गोष्टी आहेत आणि मग सगळ्याचं थोडं असं नाही आवडत की पोळी भाजी बस हे मी नीट खाईन पोटभर पण तिला ते थाळी आणि हे सगळं खूप आवडतं आणि मला नॉनव्हेजची जास्त आवड असल्यामुळे मला असं माझं असं म्हणणं की घरी छान व्हेजिटेरियन मिळत असताना बाहेर जाऊन पैसे खर्च करून मी व्हेज का खाऊ आणि त्यामुळे तिला महाराजा भोगनावाचं तिचं एक आवडतं रेस्टॉरंट आहे तिथे ती मला सारखं न्यायचं म्हणते आणि पैसे देऊन व्हेजिटेरियन थाळी हे मला पटतच नाही म्हणजे पटत नाही आणि असं नाही की नाही मी जाणार पण आम्ही जस्ट डेट करत असताना मला कळलं होतं की तिला दोन गोष्टी येत नाहीत एक म्हणजे पुण्यात राहून कसं काय काय माहीत पण तिला टू व्हीलर चालवता येत नाही आणि तिला पोहता येत नाही आणि मला खूप पोहायला आवडतं आणि खूप टू व्हीलर चालवायला आवडतं तर त्यामुळे आमचं असं डील झालं होतं की ती कुठल्याही पद्धतीचं ड्रायव्हिंग शिकली आणि पोहायला शिकली की आम्ही महाराजा भोगमध्ये घेऊन जाणार आणि ती अख्खी थाळी संपवणार असं आमचं ठरलं. तर त्यातलं पहिलं तिने पार केलं ती ड्रायव्हिंग शिकली आणि आता स्विमिंगची भीती गेली आहे तिची आता ती शिकते कधी बघूया आपण पण पाण्याची भीती तरी नाही नाही आता पोहायला शिकली पाहिजे हा तरंगली पाहिजे मग रेस्टॉरंटमध्ये पण आम्ही बाकीच्या इथे बाहेर थाळी खायला गेलो आहोत तिला आवडते तशी. साधारणतः सासूरवाडीहून कोणी आलं की कधी असं वाटतं का की तो पटकन जावे. नाही नाही असं कधीच वाटत नाही. मजा ही आहे की शिवानीच्या आधी मी तिच्या आईलाच जसं ओळखायचो म्हणजे शिवानी जेव्हा नाटकात आली तेव्हा ती शिवानी नसून ती रांगोळी काकूंची मुलगी होती आमच्यासाठी कारण पुण्यामध्ये नाट्यसंस्कार कला अकादमी नावाची एक संस्था आहे जिथं लहान मुलांसाठी नाटक शिकवलं जातं म्हणजे आपला सुबोधदाता सुबोध भावेपासून सक्षम कुलकर्णी वगैरे सगळ्यांची सुरुवात तिथे झाली आहे. तर तिथं शिवानीची आई नाटक शिकवायला असायची आणि त्यांच्याकडनं आम्ही जेव्हा प्रयोग करायचो तेव्हा त्यांच्याशी खूप रॅपो झाला होता शिवानीच्या आधी त्यामुळे ती दोस्तीच आहे म्हणजे शिवानीला जेव्हा प्रपोज करणार होतं तेव्हा तिच्या आईला आधी माहित होतं शिवानीच्या आधी तर त्यामुळे तसं कधी होत नाही आणि या घरची तर शिवानीला सवय झालीच आहे. माझी आई ज्या जनरेशनची आहे त्या जनरेशनमध्ये जी पुण्यामध्ये ॲक्टर्स होते त्यातली आय थिंक ती पहिली होती जी मुंबईत शिफ्ट झाली होती कामासाठी त्यामुळे तिला कुठेतरी एकटं इथं राहायला लागणं विदाऊट एनी सपोर्ट सिस्टम काय असतं शूटिंग झाल्यानंतर जमून बघून एकटं घरी येणं किती बोर असतं हे तिला माहीत असल्यामुळे आमचं लग्न झालं नव्हतं पण तरी तिला शिवानीबद्दल फार वाटायचं की ती एकटी राहते रे एकटी राहते तिला इथं बोलवत जा त्यामुळे शिवानीलाही इथे म्हणजे लग्नाच्या आधीच आमच्या इथे राहून त्यामुळे सगळ्यांना सगळ्यांची आधीपासून सवय झाली आहे आणि 11 वर्ष एकत्र नाटक करत असल्यामुळे दोघांचे घरचे एकमेकांना ओळखत होते. शिवानीची आई माझ्या आईबाबांबरोबर कॉलेजमध्ये होती त्यामुळे तसं काही फार आमच्यात असं की ही सासूरवाडी हे माहेर असं झालं नाही आहे. बरं एखादी अशी गोष्ट की जी तू शिवानी चिडावी म्हणून मुद्दाम करतोस तिला त्रास द्यायला. तिला दचकवायला खूप मजा येते कारण ती रिॲक्ट खूप चांगलं करते आणि तिला अजिबात ते आवडत नाही आणि आता विक्टोरियामुळे तिला मी प्रोफेशनली पैसे घेऊन तिला भीती दाखवू शकतो हे मला फार आवडतं. एक अशी शिवानीतली खास गोष्ट की जी तिच्याकडून तुला घ्यायला आवडेल किंवा तिचा एखादा छान गुण. तिची शिस्त यार म्हणजे की कितीही दमलेलो असलो तरीही व्यायाम केल्याशिवाय ती झोपत नाही आणि म्हणजे मला हे होतं की सगळे तिला येऊन म्हणतात की अरे म्हणजे ती फिट आहे यू कॅन ऑलवेज फोटोजमधूनही दिसतं आणि तिला खूप
तिच्या मैत्रिणी किंवा माझे मित्र विचारले की तू कसं करते फिटनेस कसं मेंटेन ठेवतेस, आणि ती सांगते की काही नाही डाएट करते आणि एक्सरसाइज करते, आणि ही दोन उत्तरं कोणाला ऐकायची नसतात बरं का. लोकांना असं असतं की हे दोन सोडता काहीतरी पाहिजे की ही गोळी घेते वगैरे, पण नाही, ती नियमितपणे रात्री 11:30 तिला मी व्यायाम करताना बघितलं आहे. आणि व्यायाम म्हणजे असं नाही की चला आज नुसत्या फेऱ्या मारू, तर ते सगळं जिमचे कपडे घालून ते सगळं तिचं करून मग ती झोपणार, किंवा जरा संध्याकाळी अरेच आज फिरायला जाऊ वगैरे असं असेल तर मग तेवढ्यासाठी ती अर्धा तास लवकर उठते व्यायाम करायला, हे मी समजूच नाही शकत. म्हणजे मीही खूप हेल्थ कॉन्शियस राहायचा प्रयत्न करतो, पण नाही एवढी एवढं डेडिकेशन व्हायच्याने नाहीच शक्य. शिवानी साठी कधी पॉझेसिव्ह झाला होतास का? पॉझेसिव्ह आता एक पॉझेसिव्ह तुम्हाला त्या गोष्टींबद्दल असावं लागतं ज्या तुमच्याकडून जातील अशी तुम्हाला भीती असते, तर ती भीती मला कधीच नाही, कारण आम्ही म्हणलं तसं आम्ही इतकी वर्ष एकमेकांना ओळखतोय, सगळ्यांनी एकमेकांचे एक्स बॉयफ्रेंड एक्स गर्लफ्रेंड बघितलंय, सगळ्यांच्या मात्या झालेलं बघितलं आहे, आणि त्यामुळे हे करेक्ट आहे, दोघांनाही खात्री आहे. आणि मजा अशी वाटते की आता इथं आपण काम करतो, काम करत असताना दोघांचेही सिरियल्स चालल्या होत्या, दोघांचे वेगवेगळ्या ॲक्टर्स बरोबरचे रोमॅन्टिक ट्रॅक असायचे, पण हे सगळी पोरं पुण्यातलीच आहेत, म्हणजे सिद्ध्या चांदेकर पुण्याचं आहे, गौतमी पुण्याची आहे, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना असं ओळखत असल्यामुळे कुठे की हे सगळं मित्रांमित्रांमध्येच चाललं आहे, सगळ्यांना माहीत असायचं, आणि त्यामुळे पॉझिटिव्ह कधी तसं वाटलं नाही, पण वाटायची गरजही नाही, कारण तेवढा विश्वास आहे आणि तेवढी वर्षाची ओळख आहे आणि तेवढा ट्रस्ट असला की काही तसं असण्याची गरज नाही. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, पुन्हा आपली भेट होईल तेव्हा अजून गप्पा मारू. विक्टोरियासाठी तर शुभेच्छा आहेतच, पण त्याच निमित्ताने अजूनही बाकी तुझे जे सगळे प्रोजेक्ट्स येत आहेत त्याच्यासाठी सुद्धा विश यू ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच. असे कहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.